विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे जो विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये क्रम, चुकीचे पद ओळखणे, तर चुकीचं पद आपल्याला दिलेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये चुकीचं पद दिलेलं असतं आणि ते आपल्याला ओळखायचं असतं. मग या उपघटकातील प्रश्नामध्ये काही क्रमवार संख्या आणि काही इंग्रजी वर्णमालेचे अक्षर यांचा समावेश होतो आणि यातील एक पद इतर पदांच्या विशिष्ट नियमानुसार त्यांचा क्रम त्या ठिकाणी असतो. तर या ठिकाणी आपण पहा सविस्तर प्रश्नात दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न आहे, संख्या दिलेल्या आहेत 5, 10, 17, 26, 36, 50 आणि त्याचे चार पर्याय आहेत. पर्याय 1 36, पर्याय क्रमांक 2 26, पर्याय क्रमांक 5 17 सॉरी पर्याय क्रमांक 4 17. आता या ठिकाणी पहा, आपण जर या प्रश्नाचं निरीक्षण केलं तर पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 10 अंकांनी मोठी आहे, दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी संख्या ही 7 अंकांनी मोठी आहे, तिसरीपेक्षा चौथी या ठिकाणी लिहिलं पहा 5 अधिक 5 = 10 म्हणजे 5 ने मोठी आहे. त्यानंतर 10 अधिक 7 = 17 म्हणजे 7 ने मोठी आहे. त्यानंतर 17 अधिक 9 = 26 म्हणजे ही संख्या 9 ने मोठी आहे. त्यानंतर 26 अधिक 10 = 36 म्हणजे 26 पेक्षा 36 ही संख्या 10 ने मोठी आहे. मग आता 10 ने जर मोठी असेल तर त्या ठिकाणी वरती वरच्या संख्येचं जर निरीक्षण केलं तर क्रमवार विषम संख्येने पुढची संख्या मोठी मोठी होत जाते 5, 7, 9. आता या ठिकाणी 36 ऐवजी जर 37 असत तर या ठिकाणी संख्या जी असती 11 आणि मग 37 अधिक 13 = 50 म्हणजे या ठिकाणी संख्या जी असती 13 म्हणजे 5, 7, 9, 11, 13 क्रमवार विषम संख्या त्या ठिकाणी आपल्याला वाढ होताना दिसले असतात. म्हणून या ठिकाणी हा जो पहिल्या 3 संख्यांचा क्रम आहे ही 36 ही संख्या पाळत नाही किंवा 36 ही संख्या तो नियम पाळत नाही, म्हणून या ठिकाणी उत्तर असेल किंवा वेगळी संख्या असेल ती म्हणजे 36. म्हणून पर्याय क्रमांक 36 हे आपलं उत्तर असेल.